हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई की जय संसार सुखाचा करीन आनंदी भरिन तिही लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपुल्या सर्व सुक्रोताचे फळ मी लाईन क्षमा मी देईन पांडुरंगा बाप रुकुमादेव गुरु विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करून ठेला कृपा विभूषित पंढरेश परमात्म्याच्या कृपाशी आज या ठिकाणी आपल्याला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं निरूपण करायचं आहे जगाला विश्ववंदनीय सोहळा म्हणजे पालखी सोहळ्याकडे पाहिलं जातं आणि वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण साधना म्हणून जर कुठल्या साधनेकडे पाहिलं जात असेल तर वारकरी संप्रदायातील महत्वपूर्ण साधना म्हणजे वारी आहे जगाला एक विश्ववंदनीय सोहळा म्हणजे वारी आहे आणि या सोहळ्याचं मौली महाविष्णू ज्ञानोबऱ्यांनी अभंगात वर्णन केलेलं आहे बोलतात का बरं ज्ञानोबऱ्यांनी किंवा अधिकृत संतांनी पंढरपूर वारीचं महात्म्य प्रतिपादन केलं असेल कारण संप्रदाय म्हटलं की चार गोष्टी त्या संप्रदायामध्ये आले पाहिजेत तर तो संप्रदाय ठरू शकतो जगामध्ये काही संप्रदाय आहेत पण सगळ्यात मुख्य संप्रदाय आणि वंदनीय विश्व वंदनीय संप्रदाय जर कुठला असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय कशाला म्हणायचं संप्रदाय ऐका संप्रदाय त्याला म्हणायचं त्या संप्रदायाचे एक विशिष्ट देवता असली पाहिजे त्या संप्रदायाचे संत असले पाहिजेत त्या संप्रदायाचं तीर्थक्षेत्र असलं पाहिजे त्या संप्रदायाचे ग्रंथ असले पाहिजे आणि त्या संप्रदायाची साधना असली पाहिजे या पाच गोष्टी जिथे एकत्रित येतात त्याला संप्रदाय असं म्हटलं जातं काय वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत कुठलं आहे तर युगे अठ्ठावीस विठेवरी उभा असं भगवान पंढरीश परमात्मा हे वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत आहे त्या उपास्य उपास्यदैवताच्या ठिकाणी सगळे हे वारकरी वारीच्या निमित्ताने जात असतात हा वारकरी संप्रदायाचा देव आहे संप्रदाय म्हटलं की दुसरी गोष्ट येते ती म्हणजे त्या संप्रदायाचे संत असले पाहिजेत कुठले संत आहेत वारकरी संप्रदायाचे तुम्ही सनकाधिक संत मढविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुकोबऱ्यांनी ज्या सनकाधिकांना वर्णन केलेले ते संत किंवा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाल्या इतपासून ते तुका झाला असे कळस ज्ञानोब्राय तुकोब्राय चोकोबराय महाराज सावता महाराज या सगळ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्या किंवा अन्य सगळे संत हे वारकरी संप्रदायाचे संत आहे यांनी भागवत धर्म पुढे टिकून ठेवला पंढरीश परमात्मा हा वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत ज्ञानोबराय तुकोबराय पर्यंत सगळे संत हे वारकरी संप्रदायाचे संत त्यानंतर वारकरी संप्रदायाचे ग्रंथ तुकोब्राय फार सुंदर वंदन करतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत किंवा तुकोबऱ्यांचा गाथा संतश्रेष्ठ ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत आणि वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र जर कुठले असतील जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर हे वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे दिव्हा आहे पैठण आहे किंवा अन्य संतांची सगळी समाधी स्थळं ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र आहेत आणि वारकरी संप्रदायाचं पाचवं आणि महत्वाचं अंग म्हणजे त्या संप्रदायाची साधना काय साधना आहे संप्रदाय तेव्हा या पाच गोष्टी जिथे आहेत त्याला संप्रदाय म्हटलं जातं काय वारकरी संप्रदायाची साधना तर वारकरी संप्रदायाची साधना म्हणजे पंढरपूरची वारी आणि नामचिंतन ह्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य साधना सांगितलेल्या आहेत त्यापैकी ज्ञानोब्राय बोलतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिणं तिही लोका म्हणून मी पंढरपूरला जाण्याची प्रार्थना करतोय ज्ञानोब्रेंनी आजच्या अभंगामध्ये प्रार्थना केलेली आहे जगामध्ये अनेक लोक प्रार्थना करतात पण प्रार्थना केल्यानंतर ती परिपूर्ण दशेला प्राप्त होईल असं सांगता येत नाही परंतु ज्ञानोब्रेंनी आता आपण जर पाहिलं तर रावणाने ही प्रार्थना केली होती स्वर्गाला शिडीरावेल किंवा अन्य काही काही गोष्टीची अनेक प्रार्थना अने रावणाने केली होती पण ती प्रार्थना पूर्ण झाली असं नाही पण विश्वमंगल्या करता ज्ञानोब्र्यांनी जी प्रार्थना केलेली आहे ती ज्ञानोब्र्यांची सफल झालेली आपल्याला दिसते काय ज्ञानोब्र्यांची प्रार्थना आहे अवघाची संसार सुखाचा करीन हे ज्ञानोब्र्यांच्या दृष्टिकोनातन हे सगळं जग म्हणजे ज्ञानोब्राय बोलतात हे हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंमहुनाचाराचर अपण्याची झाला हे विश्वाला सुखी करण्याची ज्ञानोब्र्यांनी प्रार्थना केलेली ज्ञानोब्राय बोलतात अवघाची संसार सुखाचा करीन आणि काय करीन आनंदे भरी न तिही लोका ही ज्ञानोबऱ्यांची प्रार्थना आहे सगळ्या जगामध्ये आनंदयुक्त वातावरण निर्माण करेल पण कशाने ते आनंदयुक्त वातावरण होईल त्या ज्ञानोबऱ्या बोलतात जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुल्या सगळ्या संतांचं माहेर जर काय असेल तर त्या सगळ्या संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे म्हणून ज्ञानोबऱ्या बोलतात जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुल्या सर्व सुकृताचे फळ मिलाहीण शम देईन पांडुरंगा ही ज्ञानोब्र्यांनी प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला भेटते आजचं चिंतनाला या ठिकाणी पूर्णविराम रामकृष्ण हरी